अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात आज जळगाव एलसीबी पथकाने एक मोटरसायकल चोरट्याला अटक केली असून त्याला पोलिसांच्या खाक्या दाखवत त्याच्या जवळून 12 मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत। जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईचे जामनेरात समाधान व्यक्त केले जात आहे, तर जामनेरचे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न जामनेरच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे। जामनेर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोर पकडला गेल्याची माहिती मिळताच ज्यांची मोटरसायकल या आधी चोरीला गेली होती अशांनी तर थेट पोलीस स्टेशनच गाठले आणि त्यातील एकाने तर एलसीबी पथकांना आपण मोटरसायकल चोरीला गेली होती तेव्हा जामनेर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणून दाखवले असताना सुद्धा त्यांनी आपली तक्रार घेतली नसल्याचे सांगत जामनेर पोलिसांवर चांगले ताशेरे चोरले। हा मोटरसायकल चोर शेख सलीम शेख शब्बीर जामनेर शहरातील बोदवड चौफुल्ले येथील घरकुल येथे असल्याची गुप्त माहिती जळगाव एलसीबीला मिळाल्यानंतर एलसीबीचे PI रोम SI नाईक विजय पाटील सचिन महाजन सुनील दामोदरे विकास वाग नंदलाल पाटील भगवान खाटीक यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।